कुणाला म्हणावं शिवभक्त? अरे ज्यानं आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही तो खरा शिवभक्त, ज्यानं बापाची मान शर्मेनं कधी झुकू दिले नाही तो खरा शिवभक्त, ज्यानं देव देश धर्म आणि हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागू दिला नाही तो खरा शिवभक्त, ज्यानं गाडी घोड्यावर लिहिलं ऐ बघतोस काय मुजरा कर आणि गाडी ढाब्यावर, ज्यानं कधी माझ्या राजाचा झेंडा माझ्या राजाची प्रतिमा लावून गाडी कधी ढाब्यावर नेली नाही तो खरा शिवभक्त, हा खरा शिवभक्त आहे. ज्यानं राजांसारखी दाढी ठेवली राजांसारखा पेहराव ठेवला राजांसारखी दाढी ठेवली आणि थोबाडात कधीच नाही घुटक्याची ठेवली पुढी तोच खरा शिवभक्त, तोच खरा शिवभक्त. ज्यानं चंद्राची कोर मस्तकावर लावली आणि समोर येणारी प्रत्येक मुलगी आपल्या बहिणीच्या नजरेनं पाहिली तो खरा शिवभक्त. ज्याला आईच्या चक्क्याची जाण आहे बापाच्या कष्टाची जाण आहे आणि ओठावर समाजाचंच भान आहे तो खरा शिवभक्त. जो स्वतः शिवचरित्र वाचून चारित्र्य संपन्न बनला तो खरा शिवभक्त. अशा शिवभक्ताची गरज या महाराष्ट्राला आहे. ज्या दिवशी असा शिवभक्त या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येईल घराघरातून जन्माला येईल त्या दिवशी या मातीमध्ये कुठल्याही ठिकाणी कोपर्डी सारखं प्रकरण घडणार नाही खैरलांजी सारखं प्रकरण घडणार नाही परवा परवा आमच्या त्या प्रियंका ताई सारखं प्रकरण घडणार नाही अन्य अत्याचार थांबतील नक्कीच थांबतील ज्या दिवशी माझा शिवभक्त अशा विचाराने जन्माला येईल तो नक्कीच येईल. पण त्यासाठी तुम्ही झिजाऊ आणि तुम्ही शहाजी राजे होणं गरजेचं आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांवर संस्कार द्याल त्या दिवशी तुमच्या उदरातून छत्रपती शिव शंभू जन्माला आल्याशिवाय राहणार नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. राजे जन्माला येत नाही राजे का जन्माला येत नाही कधी केलाय विचार? माझ्या माता भगिनींनो मंदिरात जाताना काय मागता देवाला काय मागता देवाला? ज्ञानोबा तुकोबा राय आमच्या पोटी जन्माला येत नाही शिव शंभू आमच्या पोटी जन्माला येत नाही कधी केलं याचं चिंतन कधी केलं याचं मंथन कधी घेतलंय समजून स्वतःलाच? मंदिरात जाताना त्या देवाला काय मागतात? नारळ फोडतात. जे मागायचं नाही ते मागतात आणि जी खरी संपत्ती ती मागत नाही. जा त्या देवाकडे मागा. या ठिकाणी बसलेली जी माझी ताई यांच्या पोटात बाळ आहे तिनं लक्षपूर्वक कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. त्या देवाकडे जाऊन त्या देवाला म्हणावं देवा अरे सौभाग्य कुठास सौभाग्य कुठास जिजाऊ सारखं नशीब असावं देवा वरदान दे मला माझ्याही पोटी शिव शंभू सारखं एक बाळ असावं शिव शंभू सारखं एक बाळ असावं. ज्ञानोबा तुकोबा आमच्या पोटाला जन्माला येत नाही का जन्माला येत नाही? येतील जन्माला पण केव्हा ऐका लक्षपूर्वक. रामकृष्ण हरीचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला गीता ज्ञानेश्वरीचा स्पर्श राहू द्या तुमच्या बोटाला ज्ञानोबा तुकोबा जन्माला आल्याशिवायच राहणार नाही तुमच्या पोटाला ज्ञानोबा तुकोबा जन्माला आल्याशिवायच राहणार नाही तुमच्या पोटाला. पण त्यासाठी तुम्ही जिजाऊ व्हा तुम्ही शहाजी राजे व्हा.